राजाला चोर म्हणणं चुकीचं राहुल गांधींना आपल्या कुकर्माची फळे मिळाली कालीचरण महाराजांकडून कारवाईचे समर्थन राहुल गांधींना आपल्या कुकर्माची भेटली राजाला चोर जग ज्यांना डोक्यावर घेत आहे त्यांना चोर म्हणणं चुकीचं आहे अशा शब्दात कालीचरण महाराज यांनी गांधी यांच्यावरील न्यायालयाच्या कारवाईचे समर्थन केले कालीचरण महाराज हे आज सोलापुरात आले होते त्यांनी रूपाभवानी भवानी मातेचं दर्शन घेतलं त्यावेळी माध्यमाशी बोलताना त्यांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाला आपल्याला पाठिंबा दिला ते म्हणाले की राजनीती करणारे आमदार खासदार मुख्यमंत्री पंतप्रधान हे आजच्या काळातील राजाच आहेत माझी भाषा जुनी जरी असली तरी आधुनिक पद्धतीतले ते राजाच आहेत राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांबाबत ते म्हणाले की चोर आहे हे सिद्ध झालं तर त्याला अर्थ आहे जी गोष्ट सिद्धच झाली नाही पण घणाघाती आरोप केले जात आहेत त्यामुळं अनेक जणांनी मानहानीचा दावा केल्याने त्यावर न्यायालयाने आणि राहुल गांधी यांना दंड दिलाय तुम्ही जर निकालाला चुकीचं म्हणत असाल तर तुम्ही न्यायालयाचा अपमान करत आहात जे हिंदू हिताचं काम करतात त्यांच्यावर आरोप होतच असतात अशा वक्तव्यांकडे हिंदू हिताचं काम करणाऱ्यांनी दुर्लक्ष करावं आमच्यासारखी लोक हिंदू हिताचं काम करणाऱ्यांच्या माग वोट बँक डेव्हलप काम करत आहेत यातच हिंदुत्वाचं कल्याण आहे धर्माचं कल्याण आहे राष्ट्राचं कल्याण आहे आणि हिंदू राष्ट्राचंही कल्याण आहे भारतामध्ये हिंदूचं परिपूर्ण ध्रुवीकरण दु, दु, अजूनही झालेलं नाही हिंदू अजूनही सडक्या जातीवाद वर्णवाद आणि भाषावादात अडकून पडलेला आहे परंतु आमच्यासारखी लोक जातीवाद वर्णवाद प्रांतवाद भाषावाद तोडण्याचा प्रयत्न करत आहोत हिंदू एक झाल्याबरोबर कट्टर वोट बँकेत हिंदूच रूपांतर होईल आणि ते हिंदू हिताचं काम करणाऱ्या रा राजांना सत्तेत बसवतील धर्मराज्य आणि रामराज्याची स्थापना करतील असेही कालीचरण यांनी म्हटलंय राजनैतिक जे लोक असतात आमदार खासदार मुख्यमंत्री प्रधानमंत्री भलेही त्यांच्या नावं बदललेले असले तरी ते राजाच आहेत जे राजनीतीतले लोकं आहेत जे राजनीती करून राहिलेले आहेत जे सत्तेत आहेत ज्यांना सत्तेत असलेले म्हटल्या जाते ज्यांना शासक म्हटलं जातं ते राजाच असतात माझी भाषा जुनी जुनी जरी असली राजा म्हणण्याची तरी आधुनिक पद्धतीतही तेच शब्द लागू होतात भलेही त्यांना मुख्यमंत्री प्रधानमंत्री आमदार खासदार म्हणा ते राजाच आहेत <laughs> चोर आहे हे सिद्ध झालं तर ना सिद्ध कुठं झालेला आहे जे सिद्धच नाही आहे गोष्ट ते घणाघाती आरोप करून राहिलेले आहेत तर त्याच्यावर मानहानीचा दावा ज्यांनी ठोकला इतक्या जणांनी म्हणून न्यायालयानं त्याचं दंड दिला ना तुम्ही जर निकालाला चुकीचं म्हणताय तर तुम्ही माननीय न्यायालया न्यायालयाचा अपमान करून राहिलेल्या ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सोलापूर